राम जगदीश समावे मना जे आ
सा
हरी 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 हे थोडासा मोकळा आवाज करा. हरी 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गाये नाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गाये नाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने उठाला उठाला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण ने कथे का विस्तार कृपादाने कथे का विस्तार सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा थोडासा विकू द्या. हरी समचरण सरो जाऊ सांद्रणी लावू बोधा भम जगन निहित पारी मनमंडन मनमंडना ना तरुण तुलसी माला कंधरम कंजने त्रम सदय धवल हा सौ विठ्ठलं चिंतया मी समचरण सरो सांद्रणी लावू बोधा भं रघुकुलरी हो सदा चलिया प्राण जाई परी वचन जाई जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस सिंह लोक उजागर अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सूत नामा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रये जननी देवांजे
जयांचे केले या स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता वंदु वाग्विनाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमी मिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदा नंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे अपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान पंढरीनाथाच्या संत निवृत्तीनाथांच्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या भगवान रामचंद्राच्या सेवेसाठी जो आपण अभंग निवडलेला आहे विश्व उद्धारक श्रीमंत श्री असू द्या बाबा कारण त्याला मी तिकडचं काम करायचे आहे ते आता एक माणूस कोणतं काम करेन मान्य सगळं ते इकडचंही करतात तिकडचंही करतात पण ते टाळाची बी गरज नाही विठाला भगवान पंढरीनाथाच्या ज्ञानोबराय तुकोबारांच्या सेवेसाठी जो आपण अभंग निवडलेला आहे विश्व उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील चार चरणाचा अभंग असून भगवान पांडुरंगाकडे आज जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात मला तीही क्षमात्मक मागणी करतात एक योगात्मक मागणी आहे आणि दुसरी क्षमात्मक मागणी आहे आज जगद्गुरु तुकोबाराय भगवान नारायणाकडे मागणी मागतात आणि देवानी विचारलं असो तुकोबाराय पटकन बोला कारण आमच्याकडे सुद्धा वेळ फार कमी एक तास उरला आपल्याला सुद्धा एक तासाचं आहे बरं का महाराज हो तुकोबाराय तुमचं काय नेमकी मागणी सांगा ना तुकोबाराय म्हणता देवा माझ्या जीवनात असा असा योग आला कसा योग आला वैष्णवांच्या संगतीचा योग आला हो योग आला पण त्याचा क्षेम करायचा आहे तुला देवा हो योग येत असतो महाराज क्षेम होणं महत्वाचं आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा देवा चांगलं चाललंय आमचं त्यांच्या संगतीचा योग आलाय क्षेम करायचे काम तुमचं आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेणे आणि देवा बाकीचे मला काही नको बरं का जे पुढं आलंय ना तेवढं फक्त तुम्ही सांभाळा आणि तुकोबरायचं म्हणणं एवढं ऐकल्यानंतर देवाने तुकोबरायला होकार दिलेला असा तुकोबऱ्याला सांगितलं काही अडचण नाही होकार दिल्याबरोबर आमचे तुकोबऱ्याला एवढा आनंद झाला तुकोबराय गाऊ लागले नाचू लागले उड्या मारू लागले आणि हे करत असताना मन यो मनुष्यानाम माणसाच्या बंधाला आणि मोक्षाला कारण जे मन आहे ना मनाचे आनंदे आवडीने हो जगद्गुरु तुकोबऱ्याला विचारला तुम्ही हे एवढं प्राप्त करण्यासाठी काय काय केलं तुकोबराय म्हणतात परमार्थातले जे प्रतिबंध आहेत तिसऱ्या चरणातली लाज भय शंका दुराविला मान हे प्रतिबंध आहेत परमार्थातले लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते हे प्रतिबंध बाजूला सरले म्हणून देवा आता शेवटी तुला विनंती बर का सांभाळ तुलाच करावं लागेल तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गाये नाचे उडे आपुलिया छंदे
मनाचे आनंदे आवडीने बिढाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथांच्या कृपेने आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी ज्ञानोबरायांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आपल्या समस्त गावकरी मंडळी मौजे धोंडगाव बरोबर आहे ना, तालुका चांदवड जिल्हा नाशिक समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने आपण सप्ताहाचं आयोजन केलं आणि रामनवमी ते हनुमान जयंती जवळजवळ आपला हा कार्यक्रम आहे. उद्या या कार्यक्रमाची परिसांगता आहे आणि ही उपांत्य सेवा समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने हो माझ्याकडे आलेली बरं का. पण कोणाला तरी फोन करावा लागेल ना महाराज. कोण मला सांगा तुम्ही एखाद्या माणसाला कवाय ना पण हे उमरेकर माऊली महाराज आहेत परभणी जिल्ह्यातले अमुक आहेत म्हणून कोणाला तरी महाराज हो नाही फोन केल्याशिवाय कसं जमन महाराज. चौकटीला का व्हायना पण कुंकू लावावं लागेल ना. नाही सवासणीची भेट झाली पण उगत चौकटीला का व्हायना ते मराठवाड्यातलं सांगली बरं का तरच त्या जेवायला येतात महाराज. हो तसं या सवासणीला सुद्धा कुंकू लावले बरं का. अर्थात आदरणीय आमचे परमश्री सचिन महाराज पुरकर महाराजांनी फोन केला आणि फोनवरच मला बोलले म्हणजे महाराज मला ओळखलं नाही तुम्ही. म्हणलं ओळखलं नाही मी काय अडचण नाही पण त्यांनी लगेच नाव घेतलं बरं का जे पहिली चाल सुरू झाली आले ना मागून हो हो त्याचं लगेच नाव घेतलं म्हणले सुभाष महाराजांनी अनेक वेळाला तुम्हाला कार्यक्रमाला आणलं थेटे महाराजांनी आणि महाराज मी त्या कार्यक्रमाला होतो आणि ही अशी सेवा आहे. 14 तारखेचं नियोजन झालं होतं आमचं म्हणजे त्यांच्याकडून पण थोडीशी मला अडचण असल्यामुळं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माजलवा तालुक्याला दुपारी काल्याची सेवा होती फार मोठी सेवा हो आणि मनसोक्त महाराज काल्याचं कीर्तन झाल्यावर जरा जेवण केलं कुठलाच विचार केला नाही आणि असा परिणाम झाला सुभाष महाराज माझा आवाज बसला नाही झोपला आहे तो. माझ्या आवाजाची ही क्लिअरिटी नाही बरं का. हो आवाज झोपला आहे महाराज पर नाहीतरी महाराज ही आमची सगळी मंडळी आता गायक वादक महाराज मंडळी आमचं काम असं आहे मालक नवा बैल तेच मालक नवा आहे ना. उद्या इथून गेल्यानंतर मालक नवा आहे बैल तेच आहेत ना. ठाला आनंदाने महाराज ही कार्यक्रमाची समर अर्थात उपांत्य सेवा माझ्या वाट्याला आली आणि या कीर्तन सेवेसाठी आदरणीय हरिभक्तीपरायण दोन्ही बाजूला आमचे मृदंगाचार्य सुंदर प्रकारे मृदंग वाजवणार आहेत वाजवला आणि टाळकरीसुद्धा ज्यांनी आता सुंदर प्रकारची चाल गायली दोघंही आमच्या वैष्णवांनी हे दोघंही त्या ठिकाणी कारण आपला परिचय नसल्यामुळं नामनिर्देश आपल्याला असंच अभिवादन मी करतो आणि उजव्या बाजूला माझी परमश्री ही नाशिक जिल्ह्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये ज्या वेळेला मी सुरुवातीला आलो आदरणीय माझे परमश्री सुभाष महाराज बेंडके आणि आमचे थेटे महाराज ही जोडी त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्याद्वारा आपल्या दर्शनाचा योग आला. पुरुष मंडळी भक्तिमती माता आमचं तरुण बांधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये साऊंड सिस्टीम त्याचप्रमाणे आपलं काय यूट्यूब आहे का बिठाला बिठाला अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकट्याचा नो हे खेळ एकट्याचा नो हे खेळ एकट्याचा नो हे खेळ एकट्याचा नो हे खेळ me
त्याचा नो हे खेळ. तुम्ही घाबरायचेच नाही, फक्त स्वर द्यायचा, काही अडचण चालेल चालते, स्वराव सुद्धा भागते आपलं. मनवोनी मेळ मेळविला मेळविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी. अगदी महाराज टाळकरी सुंदर प्रकारे टाळ वाजून प्रमाण म्हणणार आहेत बरं का, कारण वारकरी संप्रदायामध्ये टाळाचा काही विधी माझ्या ज्ञानोबऱ्याने सांगितलेला. घोळ घोळा वाजते झनझना, उदो झाला पहिली वेळ, उठावाचे वदा गोपाळाला. सुंदर प्रकारे टाळ वाजवणार आहेत मला दोन्ही बाजूला मृदंगाचार्य, सुंदर मृदंग वाजवणार आहेत. भगवान निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वराच्या कृपेने अभंगाचं वेळेचं भान ठेवून माझ्या अल्पमतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे तीन कामे आम्ही वाटून घेतले नाही, टाळकरी मृदंगाचारी आणि मी स्वतः कीर्तनकार. तुम्ही बसलेले मंडळी तुम्ही एकच काम करायचे, मला आली डुकली तर तुम्ही घ्यायची, नाही ना बाबा हाताने नामाने मुखाने टाळी, बरोबर आहे ना. शाब्बास विठाला विठाला. लई वेळाला महाराज पोलीस स्टेशन रोड डाका पडतो आमच्या भागात. हाताने नामाने मुखाने शाब्बास. तर तुम्ही टाळी वाजवायची बरं का, ही जागराची सेवा आहे महाराज. आणि प्रसन्न राहायचं, इथं आल्यानंतर महाराज काही असं वर्गीकरण केलेलं आहे बरं का माझ्या तुकोबाराने गात्यामध्ये, इथं काही मर्यादा घालून दिल्या. हरी कथा काळीची मर्यादा सांगतो ते बावे वंदा प्रीतीने गोविंदा हे एक आवडे. आता देवाला काय आवडतं तुकोबारांनी यादी दिली बरं का, बरं त्याला आवडणार आपण करावं का आपल्याला आवडणार आपण करावं, नाही देवाला आवडणार साधन आपल्याकडून घडावं का आपल्याला आवडून ते आपण करावं. त्याला जे आवडेल महाराज, त्याला जे आवडेल मग त्याला काय काय आवडते देवासे. देवाला काय आवडतं या अभंगात तुकोबारांनी यादी दिलेली महाराज. टाळ वाद्य गीत नृत्य अंतकरण प्रेम भरीत वाणीता तो कीर्त तद्भावने लेखावा. आता बसलेल्या मंडळीसाठी माझ्या तुकोबारांनी एक चरण घातलं बरं का बाबा. नये आळसे मोडो अंग कथे कानवडे ढुंग हिळणेचा रंग दाविल तो चांडाळ. ही मर्यादा आहे बरं का बाबा इथली. शेवटी तुकोबाराय बोलतात तुका विनवी जना कथे नानावे अवगुणा करा नारायणा ऋणी समर्पण भावे. देवाला ऋणी बुणीण्याचं साधन कलियुगामध्ये फक्त कीर्तन आहे. विठावला मोठ्या प्रेमाने आपण टाळी वाजवायची आणि भगवंताचं मुख नाम घ्यायचं. अगदी महाराज आपल्या वेळेमध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करू. आज उपांत्य सेवा आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरा आपल्या भागवत धर्मामध्ये उपांत्य सेवा ज्या दिवशी असून त्या दिवशी भगवान नारायणाकडे मागावं लागत असतं. मागणी पराभंग असतो असं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचा दंडक आहे महाराज. मागण्याचा अधिकार कोणाला आहे महाराज? जनसेवा केली त्याला मागायला अडचणच नाही ना.
आणि सेवा केल्याशिवाय मागू मी नाही महाराज. चाकरी वाचूनी खाणे अनुचित वेतन कामच केलं नाही म्हणत तर पेमेंट कसं मागायचं. हो आता तुकोबराय देवाकडे मागतात. हो तुकोबराय देवाकडे मागतात तुम्ही म्हणता महाराज काय बोलायलात तुम्ही. हो बरोबर आहे ना महाराज. हो मागतात तुकोबराय पण तेच तुकोबराय ने मागणाऱ्याचा निषेध केलेला आहे महाराज. अनेक प्रमाण आहेत असे अनेक प्रमाण आहेत. भिक्षा पात्र अवलंबणे जळोजीने लाजीरवाने ऐशी आसी नारायणे उपेक्षी जे सर्वथा. मागणाराचा निषेध केला कुणी तुकोबरायन आणि तेच तुकोबराय मागतात. मग त्याला शास्त्रीय भाषेमध्ये व्याघात दोष म्हणतात. शास्त्राची भाषा सांगू का व्याघात दोष कशाला म्हणतात. व्याघात दोष ह्याचा अर्थ असा आहे महाराज आपलंच बोलणं आपल्याच बोलण्याने खंडित होणं याला व्याघात दोष म्हणतात. आपलंच बोलणं आपल्याच बोलण्याने खंडित होणं. एक माणूस उठला आणि तो म्हणला आमच्या गावामध्ये एक म्हातारी लहानपणीच वारली. म्हातारी म्हणल्यावर ती लहानपणी कशी वारण नाही नाही महाराज हे जमतंय का. लोक म्हणते बावळडीस काय बोलायला तू म्हातारी लहानपणी. दुसरा उठला महाराज आणि तो सभेमध्ये भाषण करू लागला. तो म्हणला माझे आजोबा नैष्टिक ब्रह्मचारी होते. कोणाचे ते भाषण करणाराचे बरं का. आणि मग त्याचे आजोबा नैष्टिक ब्रह्मचारी होते तर त्याचा बाप काय आबळातून पडला का. सरळ अर्थ आहे ना महाराज ह्याला व्याघात दोष म्हणतात बरं का. आपलंच बोलणं आपल्याच बोलण्याने खंडित होणं. आणि तुकोबराय तो महाराज आता कसं हो महाराज ज्या तुकोबरायने मागणीचा निषेध केलाय. तुकोबरायने मागितलंच नाही का. मागितल्याशिवाय राहिलेच नाही महाराज. तुकोबरायांच्याच प्रमाणात उत्तर येऊ महाराज. थोडस बारकाईनं जरा गाथा वाचावं लागतो महाराज. तुकोबराय म्हणतात आम्ही उचित मागितलं अनुचित मागितलं. अनुचित कधी मागितलं नाही आणि उचित मागितल्याशिवाय. उचित मागितलं नाही यायच्या घराण्यात. तुकोबरायचे बारके बंदूक कानोबराय एक रूपवळीमध्ये अभंग आहे सुभाष महाराज. त्यांनी उचित मागितलंय करोनी उचित पासून आठ पिढ्या माझ्यापर्यंत कुणीच हात पसरला नाही. आणि तू द्यायला म्हणजे उपकार नाही ना. तू का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून नाही काही असल्यानंतर आपल्याला भेटन. आपली सेवाच नसली आपण जर काहीच नाही केलं तर महाराज मागायला तरी कसं म्हणू. आपल्या गावातला माणसं बरेचसे माणसाला
बऱ्याचशा तरुणांच्या मोबाईलवर मेसेज आले SBI बँकेचे की खात्यावर आपले पैसे पडत आणि तुम्ही पैसे घेऊन जा. सकाळी बरेचसे लोक उठले, तालुक्याला गेले, SBI बँकेमध्ये कोणी 1,00,000 उचल, कोणी 2,00,000 उचल, त्याचे जमा होते काही असतील पेमेंट आलेलं. हो, आणि बरेचसे लोक पेमेंट उचलून येलेत, कोणी चालले. आणि आपल्याच गावातल्या एका माणसाला कळलं लोकाला पैसे बँकेत भेटायलेत. हे बी सकाळी 10 वाजता गेले, 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत बँकेमध्येच. एका सज्जन माणसानं पाहिलं, म्हणले भाऊ तुम्ही सकाळी 10:00 आलात बँकेत, 4 वाजेपर्यंत तुम्ही कशाला थांबलात? म्हणले मॅनेजर मूर्ख माणूस आहे, ह्या बँकेचा माणूस मूर्ख आहे बरं का. सकाळपासून उभा राहिलो म्हणलं मी, रुपये मला मॅनेजरनं दिला नाही. आणि बऱ्याचशा लोकांनी 2-2 लाख रुपये घेऊन गेलेत माझ्या देखत. हो, मॅनेजरला अन्याय करायला की नाही माझ्यावर, मला रुपयासुद्धा देत नाही. त्या माणसानं हळूच विचारलं, म्हणले भाऊ तुमच्या खात्यावर किती जमा आहे? ते म्हणले रुपये बी जमा नाही. पासबुकावर जमा असल्यावर पैसे भेटते ना भाऊ. तसं तुकोबार आहे म्हणले 8 पिढी असं साचलेलं आहे, तू द्यायला म्हणजे उपकार करायला काय. तुकोबाराने एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केल्यावर देवानं महाराज थोडं समोरच आले, म्हणले तुकोबार आहे तुमचं म्हणणं काय, तुम्हाला नेमकं काय पाहिजे? अभंगाचं पहिले चरण. वैष्णवा संगती वाटे दिवा, वैष्णवा संगती वाटे दिवा, वैष्णवा संगती सुखवाटे दिवा, वैष्णवा संगती सुखवाटे दिवा, वैष्णवा संगती सुखवाटे दिवा, वैष्णवा संगती सुखवाटे दिवा, वैष्णवा विचारलं तुमचं म्हणणं काय. तुकोबार आहे म्हणता देवा सुरुवातीला सांगितलंय मला क्षमात्मक मागणी पाहिजे, माझ्या जीवनात वैष्णवाच्या संगतीचा योग आला. योग अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात, आणि प्राप्त झालेली वस्तू टिकून राहणं याला क्षेम म्हणतात. माणसाच्या जीवनात योग येत असतो महाराज. पर देवानं तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही लईच जोर द्यायला तो क्षमात्मक मागणी माझी पूर्ण कर. तुकोबाराने म्हणले, देवा मी ज्ञानेश्वरी चांगली वाचलेली, ज्ञानेश्वरीमध्ये 9 नावाचा राजा होऊन गेला, 99 यज्ञ केले महाराज, आणि 100 यज्ञसुद्धा पूर्णच जवळजवळ झालता, पण त्याला लईच गडबड झाली ना महाराज. हो, पण शेवटी इंद्रपद त्याला नाही ना महाराज प्राप्त झालं. ज्ञानोबराय बोलतात 900 स्वर्गाधिपती. बऱ्याचशा वेळाला महाराज योग येत असतो बरं का, पण क्षेम होत नसतो बरं का. म्हणून देवाला नेहमी प्रार्थना केली पाहिजे, देवा असा योग आला आहे आमच्या जीवनात, आता तुम्ही क्षेम करा. हो, बरेचशा काही गोष्टी महाराज योग येत असतो पण क्षेम होत नाही. तुकोबार आहे म्हणता देवा वैष्णवांच्या संगतीचा योग आला, आता क्षेम करा. तुकोबारायने देवाला विचारलं, देवाने तुकोबारायला, तुकोबाराय ह्या वैष्णवांचं विशेष काय? तुकोबाराय म्हणले गाथ्यामध्ये फार विशेष आहे, त्याच्यातलं पहिलं विशेष सांगतो देवा, ज्यांची कीर्ती पुराणाने गायलेली. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणाने, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणाने.
प्रमाणाने गायली, चार वेदाने, सहा शास्त्राने, अठरा पुराणे, पहिलं विशेष आहे महाराज हो। वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, मी काय येडा काय म्हणले देवा, कोणाची उगत संगती करायला, पहिलं विशेष हे। दुसरी गोष्ट देवा, दुसरी गोष्ट, दुसरं विशेष असं आहे देवा, तू यांच्या घरी परमनंट राहतो। कोणाच्या घरी? वैष्णवांच्या घरी तू परमनंट राहतो महाराज। गाथ्यामध्ये एक शंभर चरणाचा अभंग आहे, पांडुरंगा करू प्रथम मन, हे किती चरणाचा आहे? शंभर। त्याच्यात 65 क्रमांकाचं जे चरण आहे त्याच्यात तुकोबाराय म्हणतात देवा, एक मी चरण गाठलंय रे, तू गाथा वाचला का? कोणाला म्हणाली? तू गाथा वाचला का देवा? त्याच्यात 65 क्रमांकाचं चरण आहे। हो, काय चरण आहे महाराज? सर्व काळ वैष्णवांचे सर्व काळ वैष्णवांचे वैष्णवांचे घरी नसे क्षण भरी स्थिर कोठे। त्याचा ऍड्रेस जर आपल्याला पाहिजे असेल, मोबाईल नंबर परमनंट, तर फक्त यांच्या घरीच बरं का? कोणाच्या घरी? वैष्णवांच्या घरी हा परमनंट राहतो। एकदा काय झालं महाराज, सत्य लोकामध्ये तीन महिला एकत्रित आल्या, आणि फार मोठे आहेत बरं का, ह्या मोठ्यांचे आहेत। ब्रह्मदेवाची पत्नी नाम सावित्री, भगवान शंकराची पत्नी पार्वती, आणि भगवान विष्णूची पत्नी बाबा कोणती? क्या बात आहे, विठाला। लक्ष्मी माहिती नाही सर्व, बाबा लक्ष्मी बरं का? सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी। आता महिला एकत्रित आल्यानंतर खरं सांगा त्यांचा विषय काय असतो, चर्चेचा विषय? ज्ञानेश्वरी, गाथा, विचारसागर? नाही 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 नाही, ते विषय वेगळाच असतो। आमचे की नाही, आमचे की नाही, हे दुपारून डुलत जरी येत असलं तरी ते त्यांचंच वर्णन करणार। पार्वती म्हणली कोणाला? सावित्रीला। म्हणली बाई तुझ्या मालकाला तर चार तोंड आहेत। कोणाला? कोणाला चार तोंड आहेत? ब्रह्मदेवाला। बोला ना बाबा। हो, मला अशी रेंज लागत हो, असं थोडस बोलत चालायचं महाराज। पार्वती म्हटली सावित्रीला, बाई तुमच्या मालकाला किती तोंड आहेत? चार तोंड आहेत। मग तुझे मालक तुला गुलू गुलू बोलत असते। पा सावित्री म्हणली, बाई आता तू विचारलंस म्हणून सांगायला अडचण नाही, काय करायचे बाई चार तोंड असून, कहा बी त्याच यदाच पारायण चाललंय। कशाच वेद किती? चार। अहो कवा बी वेदाच पारायण, ते काय बसतय का ते बोलतय? कधी बी पारायण महाराज। कोण? ब्रह्मदेव। आणि खरंच महाराज ते व्यासपीठ चालत होते ना ते कशाचं? वेदाच्या पारायणाचं। आणि एक दिवशी महाराज अहंकारच निर्माण झाला। कोणाला? ब्रह्मदेवाला। आणि गेले विष्णूकडे, म्हणले देवा
मी पारणाला बसणार वेदाच्या, त्याच्यामध्ये पारण करत असताना काही चूक जर झाली तर सांगण्यासाठी परीक्षक म्हणून तुम्ही समोर या. भगवान म्हणले वेळ माझ्याकडे फार कमी, टाईम इज मनी, खूप काम आहेत माझ्या मागं. तुम्ही एक काम करा, एका झाडाखाली पानाला पारणाला बसा. तुमची एक चूक झाली की झाडाचं एक पान गळून पडन, संध्याकाळपर्यंत जेवढे पानं पडतील तेवढे गोळा करून माझ्याकडे घेऊन या. म्हणले ठरलं, बसला ब्रह्मदेव पारायणाला सकाळीच. कुठं? झाडाखाली. महाराज संध्याकाळ पुस्तूर पानं गळून पडे नाही बाबा, झाडच उलतून पडलं असं. आणि संध्याकाळी 7 वाजता भगवान विष्णू महाराज ब्रह्मदेवाचा फोन लावा येतो. सुचाप म्हणून सांगायला महाराज, कौरे क्षेत्राच्या बाहेर सांगायला. हो हो, आमच्या पैठणचे नाथ महाराज म्हणतात याच्या टकुऱ्यात पडायला पाहिजे होतं झाड. महाराज कामुननाथ महाराजाला राग आला असं. वेदार्थाचा गोवा, ए ब्रह्मदेवा हे शोभलं का तुला? सावित्री म्हणली बाई आमचे मालक नेहमी पारायण करतात त्याच्यामुळे ते बोलत नाहीत काय नाही. बरं सावित्री म्हणली बाई तुझं कसं आहे ग तुझ्या मालकाचं? कोणाचं? पार्वतीला म्हणाली ना. पार्वती म्हणली आमचं तर लयच वेगळं आहे बाई, आता काय सांगावं तुला. एक तर पहिली गोष्ट कवा आम्ही समाधीत लावून ते बसलेले असते आणि समाधीतून उठले की रामाचंच भजन करते. भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा सदा सेव, भजन करी भजन. हे रामाचं भजनच करतात महाराज. पार्वती म्हणली काय सांगू बाई नेहमी भजन करतात. आणि आता या दोघीचा मोर्चा कोणाकडे वळाला महाराज? लक्ष्मीकडे वळाला महाराज. लक्ष्मीला सांगितलं बाई तुझं चांगलं असन. ती म्हणली आता तुम्ही विचारायला म्हणून सांगायले, काय सांगाव तुम्हाला दोघीला, निदान तुमच्या दोघीचे घरी तरी असतील, आमचं तर हिंड फिरेच आहे. 8-8 दिवसाचे सप्ते करून येतात घरीच नसते. कधीच घरी नसतात. काय सांगू बाई कोणते पैठणचा नाथ महाराज आहे म्हणा, त्याच्या घरी तर 36 वर्षे माझ्या मालकानं काम केलं ग, नोकरी केली. आणि ती नोकरी अशी होती दादा, बिन पगारीन फुलाधिकारी. हो कधी त्या नाथ महाराजांना रुपाय दिला नाही महाराज. हो परमनंट महाराज आमचा मालक कधीच घरी नसतो महाराज. मग कुठं असतो तुमचा मालक? हो वशेते ते देव सदा सर्व काळ, करी ती निर्मळ नाम घोष. जिथं निर्मळ परमार्थ चाललेला आहे तिथं परमात्मा असतो महाराज. वैष्णवांच्या घरी नेहमी असतो. सर्व काळ वसे वैष्णवांचे घरी. हे दुसरं विशेष आहे बरं का? किती विशेष झाले आतापर्यंत? हा पहिलं विशेष कोणतं सांगितलं? वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. दुसरं विशेष सर्व काळ वसे वैष्णवांचे घरी, हे दुसरं विशेष. आणि तिसरं विशेष आहे वैष्णवांचं, ह्या देवाचं. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा तुझ्या घरी ज्या गोष्टीचा दुष्काळ आहे तिथं आमच्या वैष्णवाकडे सुकाळ आहे. मला प्रेमाचा त्याच्या घरी दुष्काळ आहे. कोणाच्या घरी? देवाच्या. आणि आमच्या वैष्णवांच्या घरी सुकाळ आहे ना महाराज. या या वैष्णव प्रेमाचू काही त्या करी, प्रेमाचू काही त्या करी.
इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती। महाराज रिद्धी सिद्धी सुद्धा हात जोडून उभे आहेत वैष्णवांच्या घरी, पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराज। जरा बोलू का एक वाक्य, मला उत्तर द्या तुम्ही। सध्या जास्त गर्दी शिर्डीला आहे का आळंदीला आहे? एक काय गर्दी महाराज शिर्डीला। मागच्या 2 महिन्यापूर्वी महाराज मी औरंगाबादहून हे मुंबई हवेला वैजापूर आहे, इकडे वैजापूर, वैजापूर तालुक्यात दहेगाव, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्याकडे शिवेला येऊ लागलो ड्रायव्हर आणि मी। त्या रोडनं गाडी आमची निघाली, 10 दिंड्या आम्हाला दिसल्या बरं का। ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबव, गाडी थांबवली आणि एका दिंडीमध्ये 10 मिनिटं चाललो महाराज मी। आणि निरखून बघितलं एकाच्या गळ्यात माळ नाही, माळीचं काही समज नाही मला। मी शिर्डीला जाऊ नका असं म्हणत नाही, पण जास्त गर्दी शिर्डीला आहे महाराज, आळंदीला नाही। चला पुढे जरा, जास्त गर्दी आळंदीला का देहूला आहे? आळंदीला आहे महाराज, देहूला नाही। सगळेच आळंदीला गेलेले सुभाष महाराज देहूला जातात असं नाही बरं का। हो, एक रावटी झोपलेलं असतं, दुसरं बाहेर उभं असतं, झोपलेलं उभं राहिलेलं म्हणतं देहू केलीस का, ते म्हणलं नाही केली बाबा। अरे पण ते गर्दी कस का स्टँडवर, लोक म्हणालेत बाबा आता 2 वर्षानंतर आता सुरू झाले लईच गर्दा आहे। हो, आणि म्हणलं मग गर्दा म्हणल्या बघू पुढच्या वर्षी। आणि माणसं महाराज आळंदीला जाऊन देहूला जात नाहीत। एक सांगतो बाबा, तुम्ही आळंदीला ज्ञानोबरायच्या सोहळ्याला गेलात, आणि जर आळंदीला जाऊन तुकोबरायांचं देहूचं दर्शन जर नाही घेतलं तर ज्ञानोबरायची वारी कधीच पूर्ण होणार नाही, कधीच पूर्ण होणार नाही। कारण तुकोबरायांच्याकडे काय कमी महाराज, तुम्हाला संसारातल्या वस्तू पाहिजेत का? अरे सगळे तुकोबरायकडे या या वैष्णवांच्या घरी, प्रेम सुखी इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती। जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन लोहगावाला झालं, जास्त कीर्तन लोहगावाला झाले। कीर्तन संपलं कशी, टाळकरी समाज बघ निघाला बाजूला, एक ब्राह्मण आला यात्रे करू, ते मला मरा लोकाला मदत करायची सांगा। लोक तुकोबरायांनी सगळ्या लोकाला सांगितलं बाबा काशीला चालले वारीला मदत करा, सगळ्यांनी मदत केली महाराज। एक वयोवृद्ध काकू तुकोबरायाकडे आल्या, म्हणले महाराज सर्वांनी मदत केली हो, पण माझ्याकडे काहीच नाही मदत करायला। तुकोबराय म्हणले तुझ्या घरी काही उलतं न पळी काही आसन न? म्हणले बाबा ते काय करायचे, काही नाही म्हणले, जे आसन ते माझ्याकडे घेऊन ये। काकू घरी गेली न उलतं घेऊन आली महाराज, आणि तुकोबरायाजवळ आल्यानंतर तुकोबरायाच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर उलतं लोखंडाचं राहिलं नाही बरं का, 24 कॅरेट। हो, आणि मी म्हणतो महाराज 10-5 बायाला कळालं ना वरच्या आळूच्या काकूचं लोखंडाचं उलतं सोन्याचं झालं महाराज। आख्या बाया घरी गेल्या बाबा माय मावल्या, कुणी तवा आण कुणी फुकणी आण कुणी आडकीता, हे होतंय घडतंय आजही देहूला महाराज। हो, म्हणून दादा तुकोबराय म्हणतात देवा अरे या वैष्णवाकडे फार विशेष आहे बरं का, या या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती। हो, काय सांगू देवा, वैष्णवांच्या संगतीचा योग माझ्या जीवनामध्ये आला। माणसाच्या जीवनामध्ये महाराज संगतीला सामोरं जावं लागतं बरं का, 3 संगतीला सामोरं जावं लागतं। भजन करा उठाला। संगतीला सामोरं जावं लागतं, पहिली कुसंगती टाळावीच लागते, विसंगती भोगावीच लागते, आणि संत संगती करावीच लागते। कुसंगती नाथ महाराजाला विचारा, खळाची संगती उपयोगाशी नाही महाराज, दुर्जनाची संगत टाळावी बरं का। कुसंगती टाळावी, विसंगती भोगावीच लागते महाराज। महाराज कुसंगतीचं फळ नरक आहे, विसंगतीचं फळ पश्चाताप आहे, आणि संतांच्या संगतीचं फळ आहे मोक्ष। कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावीच लागते। बऱ्याचशा वेळाला संसारामध्ये महाराज विसंगती होती बरं का, बऱ्याच जणांची, नवरा वारकरी बायको आराधी, तिला तुळजापूरला जावं वाटते, ह्याला पंढरपूरला जावं वाटते, आता कसा मेळ बसणार महाराज। बरं हे आता हे असा योग आल्यानंतर आता ह्याच्यात बदल काय करायचा, काहीच बदल नाही ना महाराज।
विसंगती भोगावी लागते महाराज. राजा दशरथाच्या जीवनामध्ये विसंगतीपणा निर्माण झाला काही काहीचा आणि राजा दशरथाचा. एक दिवस असा उजाडा महाराज, राम राम म्हणून पाय खोडून राजा दशरथाला जीवन संपवावं लागलं. महाराज विसंगती भोगावीच लागते महाराज. माणसाच्या जीवनामध्ये विसंगतीचा परिणाम असेल महाराज पश्चाताप. हो पश्चाताप करावा लागतो महाराज, विसंगती भोगावी लागते महाराज. आमच्या परभणीला राजे संभाजी मित्र मंडळ नवरात्र महोत्सवामध्ये सुभाष महाराज फार मोठा सप्ताह करीत होते मागच्या 10 वर्षापूर्वी. 2-3 वर्ष आमची सेवा होती, बाबासाहेब महाराज इंगळे, आम्ही, महादेव महाराज राऊत. हो तिसऱ्या वर्षी मला फोन आला नाही. मी वकील साहेबाला फोन केला, म्हणलं साहेब यावर्षी काय मिळेल सेवेचा? ते म्हणले महाराज आमच्याकडे यावर्षी नृत्य संगीताचा कार्यक्रम ठरला. म्हणलं ठीक आहे. त्या कार्यक्रमाचे संयोजक तिघजण, डॉक्टर, इंजिनियर आणि वकील, तिघाच्या पत्नीनं सांगितलं यावर्षी आम्हाला नृत्य संगीताचा कार्यक्रम करायचा आहे. पण आठ एवढीच आहे आमची, असं संगीताचं वाद्य आणा की ज्याच्यावर कुणीच बोट टाकलं नाही, म्हणजे कुणीच वाजवलं नाही, असं संगीताचं वाद्य आणा. स्कॉर्पिओ का डिपर बनवून 50,000 रुपये डीजेला घातले महाराज. उभा महाराष्ट्र पालता घातला. मला सांगा दुकानात गेल्यानंतर कुणीतरी कोणतं वाद्य वाजवलंय का नाही? अहो वाद्य वाजल्याशिवाय कसं आहे? आणि घरी सांगितलं होतं नूतन वाद्य जर भेटलं तरच घरी या, नाही तर हरिद्वारला जा. बेजार झाले महाराज. पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई करून आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पंढरपूरला आणि कुर्डवाडी बारशी मार्गे आमच्या परभणीचा रोड धरला. 90 किलोमीटर्स परभणी राहिली. हो तिघही विचार करू लागले आता काय करायचं. घरी तर सांगितलंय नूतन वाद्य आणल्याशिवाय यायचं नाही. आणि आमच्या त्या बीड जिल्ह्यामध्ये धारो नावाचं एक गाव आहे महाराज, त्या घाटामध्ये गाडी लावली, तिघही बसले, काय करावं म्हणले. जवळच एक धनगर दादा मेंढ्या चारू लागला. ते जवळ आला, ओळखिलं त्यानं, राम राम पाटील, काय चाललंय? काय नाही म्हणले, तुला काय सांगावं म्हणले. असं असं आहे म्हणले. काय? आम्हाला संगीताचं नूतन वाद्य पाहिजे. असं आहे का म्हणले. बरं जर उपलब्ध करून दिलं तर? म्हणले चांगली गोष्ट आहे, खर्च काहीच नाही, 15,000 घ्या इकडे. 15,000 दिले महाराज तिघानं. धनगर दादानं सांगितलं उग 10 मिनटं मेंढ्या माझ्या मेंढ्याकडे तुम्ही लक्ष द्या, आत्ता नूतन वाद्य आणतो म्हणला. डोंगराच्या दरीत गेला महाराज, जुनं पिंपळाचा वृक्ष होता फार मोठाची मोठा, आणि त्या वृक्षावर चढला. अगोदर बाजारात गेला, धारूरच्या बाजारात निमुळत्या तोंडाचा एक माठ घेतला, पांढरा कपडा घेतला, आणि ते दोन्ही घेऊन त्या झाडावर चढला महाराज हे धनगर दादा. खूप दिवसाचं महाराज असं कोराट आग्यामोळ बसलेलं होतं वरी पिंपळाच्या झाडावर. जशाला तसं महाराज त्यानं त्या डेऱ्यामध्ये असं उतरलं, खाली उतरला, पांढरा कपडा बांधला, वकील साहेबाला सांगितलं साहेब हे नूतन वाद्य. वकिलानं विचारलं बरं सोर जर पांढरी तीन करायचं असेल तर काय करावं लागलं? कपडा ढिला करणे. तिथूनच फोन लावला. नूतन वाद्याचं आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि एका तासात आम्ही पोहोचतो. आरत्या घेऊनच तिघी बी आशा महाराज वळायला तयार. पोहोचले महाराज, स्वागत झालं तिघांचं एक. आणि सांगितलं वकिलींबाईनी, वकिलींबाई म्हणले आता हे पा या रूम मध्ये आम्ही आता प्रॅक्टिस करणार, या रूम मध्ये तुम्ही कुणीच यायचं नाही, रूम आम्ही बंद करणार. वाद्य मध्ये घेत असताना वकिलींबाई म्हणल्या आम्हाला जर पांढरी चार लावायचा असेल तर काय काय करावं लागण. वकिलानं सांगितलं कपडा ओपन करायचा सगळा. जशा रूम मध्ये गेल्या महाराज तशा सकाळी लोक म्हटला तिघीचे फोटो आले. संसारामध्ये विसंगती भोगावीच लागते महाराज. कानडीने केला एकाचे उत्तर विसंगती भोगावीच लागते, संत संगती करावीच लागते. माझ्या तुकोबाराने आग्रह केला संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, हात विसरण पडावा, संत
माणसाच्या जीवनामध्ये संत संगतीचा सायास केला पाहिजे महाराज. महाराज कुठे वेळ आहे आम्हाला संतांच्या संगतीचा सायास करण्याचा? अरे सामान्य वारकरी जर आमच्या गावाला आला किंवा स्टँडला तालुक्याला कुठं भेटला महाराज, कोणाला आदर राहिला महाराज पूर्वीच्या काळातला? तसा नाशिक जिल्हा तुमचा चांगला आहे. बघा कुंदेवाडीला उतरल्याबरोबर महाराज एक कोण माऊली बाबा अशा वयाच्या आले. बाबा कुठून आला? म्हणलं परभणी आलो. कुठं जायचं? इथं जायचं. चला म्हणले माझ्यासोबत. त्यांनी मला इथपर्यंत आणलं. पुन्हा नंतर भाऊ आले. काही काही गावाला परिसरात महाराज कोण महाराज मला सांगा. वारकरी, निष्ठावंत वारकरी महिन्याचा आहे वारकरी. वारकऱ्याला कोण महाराज तेवढं किंमत देतं दादा? हां नाही, सप्ताहापुरती किंमत देत असते ना. सप्ताह झाल्यावर पण एक सांगतो दादा, जगाच्या पाठीव वारकऱ्याला वैष्णवाला संताला जे कळालं ते कोणालाच कळालेलं नाही. आणि तो जो हुशार आहे तेवढं हुशार कुणीच नाही महाराज. एक राजा रात्री 11 वाजता घरी आला. पती प्रवासावर आल्यानंतर पत्नीचं पहिलं कर्तव्य महाराज, तुम्हाला पाणी देऊ का, तुम्हाला चहा देऊ का, तुमचा जीव घेऊ. चांदीच्या ग्लासामध्ये पाणी दिलं. राजा मंचकावर बसला आणि राणी म्हणते, सरकार आपल्या ताईला एखादा वर शोधा ना तुम्ही, ताई उपोर झाली. आता योग असा महाराज, ही राजकन्या पदवीधर होती पण कंसामध्ये विद्वान होती बरं का, संस्कार होती तिला. सकाळी प्रधानजी निघाल्याबरोबर त्या ताईनं सांगितलं, काका माझ्यासाठी तुम्ही वर शोधायला चाललात ना. माझी एक आट आहे काका. काय आट आहे? ज्या मुलाला एकापासून 20 पर्यंत आकडे मोजता येतील त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घालणार आहे. आणि जर आकडे मोजून आकड्याचा अर्थ नाही सांगता आला कोणाला, त्या मुलाला, तर फाशीची शिक्षा. प्रधानजीनं बातमी जाहीर केली. सह्याद्री, लोकमत, पुण्यनगरी, आपल्या नाशिक जिल्ह्याचा कोणता आहे, देशभक्ती, देशदूत, वा वा, सगळ्या पेपरला. आणि काय महाराज कार्यक्रम ठेवला कुठं? मुलीची आठ, काय ताईची आठ, एकापासून 20 पर्यंत आकडे मोजता आले पाहिजेत. आणि प्रत्येक आकड्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. आणि अर्थ जर नाही सांगता आला तर फाशीची शिक्षा. दादरला कार्यक्रम ठेवला. कुठं? बॉम्बेला. प्रधान, राजा, ताई आणि आमच्या मराठवाड्यातून महाराज ही तपोवन जातीनं तुमच्या ताईतून. त्या तपोवनला आमच्या भागातले तरुण विदाऊट तिकीट. दादरला गर्दा सुरू झाला महाराज आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला तरुण स्टेजवर आला आणि त्या मुलाने सुरुवात केली महाराज. एक ताईनं सांगितलं, थांबा अर्थ सांगा एकाचा. आता काय अर्थ सांगेल महाराज, कधी पाराण्याला बसला नाही, सप्त्याच्या मंडपात तर पाऊलं टाकला नाही, महाराजाला तांब्यावर पाणी कधी दिलं नाही, अर्थ कसा कळण याचा. इकडे तिकडे बघू लागला, लगेच लोटलं महाराज. काळ्या ड्रेसवर होते दोघ जण तिथं. दुसरा आला, दुसऱ्याने सुरुवात केली. 1 2 3 ताईनं सांगितलं अर्थ सांगा महाराज, यालाही सांगता आला नाही. तिसरा तरुण उठला, तो म्हणला आपण काय करू, भाषा चेंज करू. कोणती भाषा? भारत देशावर आले, 125 वर्ष राज्य करून गेले, बाबू गेनूला ज्यांनी फासावर लटकवलं ती कोणाची भाषा? हो आता तर काय महाराज, ओहो आता तर मराठी लेकरू एवढं एवढं आणि दप्तर टपू एवढं पाठीमा. हो आता तर फार विचित्र काळ आला ना. यानं भाषा चेंज केली महाराज. 1 2 3 4 5 6 ताईनं सांगितलं अर्थ सांगा. काय अर्थ सांगता येईल महाराज? असा ते मध्ये कार्यक्रम चालला होता त्याच वाटेनं चौकातून एक महिन्याचा वारकरी चालला होता. त्यानं बोर्ड वाचला महाराज लांबूनच. हो आणि बोर्ड वाचलेलं होतं, एकापासून 20 पर्यंत ज्याला आकडे मोजता येतील त्याच्या गळ्यात राजकन्या माळ घालणारे, आकडे जर नाही मोजता आले तर फाशीची शिक्षा. त्यानं बोर्ड वाचला आणि तिथंच बोर्डाला नमस्कार केला. पांडुरंगाला म्हणला, पहिल्या वारीला तुझ्या येईल. कोण म्हणलं? बिचाऱ्याचे 2 हात 4 हात झालेले नव्हते. आणि ते आला ना महाराज वारकरी. हो स्टेजवरच आला महाराज आणि वारकरीची डायरेक्ट एंट्री लागली. सुरुवात केली. 1 ताईनं सांगितलं अर्थ सांगा. वारकऱ्याने सांगितलं, जगात देव फक्त. कीर्तन होस्तर का? कीर्तन झाले अभि.
जगात देऊ एक आहे, दोन ब्रह्मानी माया, तीन तीन गुण आहेत मरा सतुरस्तम, चार चार वेद आहेत, पाच पंचमहाभूत, सहा शास्त्र, सात सप्तऋषी, आठ अष्टमहासिद्धी, नऊ नवविध प्रकारचे भक्तीचे प्रकार आहेत श्रीमद भागवतामध्ये. सप्तम स्कंदात भक्त प्रल्हादाने त्याच्या बापाला, कोणाच्या, प्रल्हादाच्या बापाला मांडीवर बसून नऊ प्रकार सांगितले ना, कोणते कोणते, श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन भक्ती. नऊ प्रकारच्या भक्तीत दस दस दिशा, अकरा रुद्र, बारा गुरु, तेरा धनतेरस म्हणून एक राशी, चौदा विद्या, पंधरा तिथी. आज कोणती तिथी? तिथी कोणती आज बाबा? चतुर्दशी ना, चतुर्दशी बरोबर. तिथी पंधरा, सोळा संस्कार आहे, सतरा तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे याच्या आत, हे स्थूल शरीर पंचतत्वाचं आणि आत सतरा तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. वारकऱ्याला कुठवर जायचं होतं? ते म्हणलं अठरा ही पुराण. पुराण किती? अठरा. थोडासा थांबला वारकरी, म्हणला एकोणीस तू आणि वीस मी, चला महाराज. वारकरी वैष्णव जगाच्या पाठीवर फार एक मोठं व्यक्तिमत्व आहे दादा, ज्याला कळालं ना. हो ते नाहीत महाराज, हो विनमुख त्यांच्याशी बरोबर का. तुकोबराय म्हणतात देवा असा योग माझ्या जीवनात आलाय, वैष्णवांच्या संगतीचा योग आला आणि त्यांच्या संगतीमध्ये तुकोबराय तुम्हाला काय प्राप्त झालं? मला सुखाची प्राप्ती झाली. तुकोबराय कोणतं सुख तुम्हाला प्राप्त झालं? ज्ञानोबरायची एकच ओळी देतो, किंबहुना सोय जीवात्म याची लाय, तेथ जे होय तया नाम सुख. वैष्णवांच्या संगतीमध्ये महाराज सुखाची प्राप्ती होते, ते सुख मला प्राप्त झालं महाराज. एरवी पहा महाराज, संसारामध्ये वारकरी वैष्णव सोडून अरे सुखच नाही दादा. कबीराने सगळ्या लोकांचा असा सातबारा आपल्या समोर ठेवला, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया सुखिया नाही ना दादा. शंकर दुखिया ब्रह्मा दुखिया, शंकर दुखिया जिने सृष्टि कमाई. सगळे दुखीत महाराज, तुम्हाला वाटते का सुखीत? दुःखच आहे कोणतं तरी, हा कोणतं तरी दुःखच आहे ना महाराज. हो दिल्ली कशी काबीज झाली नाही, दुःखच आहे ना. विठाला तुकोबर आहे म्हणतात देवा, यांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती झाली, त्याच्यामुळे देवा तुम्ही एक काम करा, मी म्हणेन तेवढी इच्छा पूर्ण करा. तो देवाने होकार दिला आणि देवाने होकार दिल्यावर मला तुकोबरायला एवढा आनंद झाला, तुकोबराय गाऊ लागले. गायनाचे बोडे अपोलिया छंदे, गायनाचे बोडे अपोलिया छंदे, गायनाचे बोडे अपोलिया छंदे, गायनाचे बोडे अपोलिया छंदे. गायनाचे बोडे अपोलिया छंदे, गायनाचे
गाऊ लागले, नाचू लागले, उड्या मारू लागले. हे करत असताना मनाला मात्र जवळ घेतले बरं का, त्याच्या विचारानंच. हो, वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जरा थोडंसं अलौकिक आहे बरं का महाराज. सिनेमातला नट नुसता नाचतो का गाऊन नाचतो, तिथं गाणारा वेगळा आहे महाराज. लता दीदी फक्त गातच होत्या महाराज, नाचत नव्हत्या ना. सिनेमातला नट नुसता नाचतो महाराज, गात नाही. दीदी फक्त गातच होत्या, नट फक्त नाचतोच, पण आमच्या वारकरी संप्रदायातले वैष्णव गातात तेच, तेच नाचतात. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. भेडा खालो मी तब छंदे, भेडा खालो मी तब छंदे, संप्रदायामध्ये वैष्णव आमचे गातात नाचतात. वैष्णव आमच्या वैष्णवांनी गायन केले, स्वतः नाचले महाराज. अहो सामान्याचं सोडा, राजस्थानच्या राजाची कन्या, राजकन्या आहे महाराज. सर्वस्व भगवान श्रीकृष्णाला देऊन टाकलं, पायामध्ये घुंगरं बांधावीत, एक तारी घ्यावी माझ्या मीराबाईने, आणि सुंदर गावं महाराज. हरी गुण गावत हे नाचुंगी 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 नाचुंगी, नाचुंगी 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 नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी, प्रभु गुण गावत नाचुंगी, नाचुंगी 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 नाचुंगी. एवढ्या नाचायच्या महाराज, एवढ्या नाचायच्या, आणि घरात बसून गीता वाचायच्या बरं का, कादंबऱ्या नाही. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. आमचे वैष्णव गातात नाचतात उड्या मारतात, आणि हे करत असताना मनाला मात्र सांभाळून बरं का. परमार्थामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये मनाला सांभाळून परमार्थ केला महाराज. आणि खरंच बरं, एवढं तुकोबारायांनी मनाच्या मागं तरी का लागावं. माणसाच्या बंधाला कारण मन आहे, आणि माणसाच्या उद्धाराला कारण सुद्धा मनच आहे महाराज. मन यो मनुष्याना, सुभाषितकार वरण करतात शास्त्रकार. माणसाच्या बंधाला कारण मन आहे, आणि उद्धाराला कारण सुद्धा मनच आहे महाराज. सगळं मनावर अवलंबून आहे. सद्गतीला आपल्याला पाठवायचं मनाचंच काम आहे, आणि अधोगतीला सुद्धा मनाची. ही युक्ती मन लावा एकांती, साधू संगे जतन करा, जतन करा धावते सैरा. ओढाळ हे ओढाळेवर का महाराज मन. शास्त्रात 10 पदार्थ चंचल सांगितले, त्याच्यात मनाचा नंबर आहे. म्हणून साधू संतांनी कुठं कुठं महाराज मनाला माकडाची उपमा दिली, कुठं शिळीची उपमा दिली. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी शिळीची उपमा दिली महाराज. ज्ञानोबराने दृष्टांत दिला, ऐका. एका राजाने जाहीर केलं महाराज, माझ्या शिळीचं जो पोट भरून आणीन त्याला मी 20,000 रुपये बक्षीस देणार. पण शिळी जगली का नाही ती परीक्षा मात्र कोण घेणार? राजा म्हणला मी घेणार बरं का. तरुणाने राज्यातला विचारलं, अरे शिळी कुठं जगत नसती का? एक तरुण सकाळी उठला महाराज, स्नान केलं, हनुमानजीचं दर्शन घेतलं, राजवाड्यात आला, शिळी सोडी, दिवसभर शेतात नेली महाराज, एवढी चारली महाराज, येताना तिला ढकली तच आणलं. 6 वाजता दरबारात आला, राजाला सांगितलं सरकार 20,000 रुपये तयार ठेवा, कारण 5 मिनिटं कमीत ना 11. नाही तसा विना माझ्याकडे 9:20 आलाय बरं का. हो विना माझ्या म्हणजे माझ्यावर सुद्धा म्हणजे अतिक्रम करू नका. माझे नियमानं किती वेळ आहे अजून माझा? 20 मिनिटं आहेत का नाही? हो मग घ्यायचे का कसे?
पोलिटिक्स काय आपलं काय ठरवलंय, शिळी जगली का नाही परीक्षा मी घेणार. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जा शिळीला आवडणारा एक पदार्थ महाराज आमच्या मराठवाड्यामध्ये, त्याला अशी भोवळीची पिंडी म्हणतात, शेतात हिरोगार असते महाराज गवत असं, त्याला भोवळी म्हणतात. आता इकडे काय म्हणतात आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात, हो तिला आवडणारा चांगला पदार्थ. प्रधानजीनं अशी लुसलुसीत महाराज ती पिंडी शिळीच्या पुढं अशी केल्यावर महाराज शिळी तुटून पडली ना महाराज, कशावर त्या पिंडीवर लय शेळे महाराज कीर्तनाच्या अगोदरही तुटून पडत्यात आणि कीर्तन झाल्यावर बी तुटून. तरुण फेल झाला महाराज, दुसरा तरुण आला त्यानं शिळी सोडली, गावाच्या बाजूला नेली पंचाची पाटलाची चेअरमनची, तूर तारली कापूस चारला सगळं काही चारलं महाराज, ढकली तर चालणार सरकारला म्हणला पैसे तयार ठेवा. राजानं प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी शिळीची परीक्षा घ्या. ती पेंडी घेऊन आल्यावर शिळी तुटून पडी ना महाराज, कशावर त्या पेंडीवर. काय करावं म्हणले हे दोन तरुण. तिसऱ्या दिवशी तिसरा तरुण उठला महाराज, त्यानं स्नान केलं, हनुमानजीचं दर्शन घेतलं, राजवाड्यात आला, शिळी सोडली महाराज, गावाच्या बाजूला 2 किलोमीटर नेली. एका शेतकऱ्याने नांगरून डोंगरून अगदी काळं खटरान केलेलं होतं आणि अशा नांगराटीत त्यानं अशी मेघ ठोकली महाराज आणि तिला बांधलं 3:30 वाजता शिळीला त्या नांगराटीत काळ्या रानामध्ये. आता काळ्या रानात खायला त्याला काय महाराज, काहीच नाही ना. तिला आवडणारा जो पदार्थ आहे कोणता, ते संध्याकाळी प्रधान आणीत होतं का, ती अशी लुसलुसीत पेंडी आणली, जरा अंतरान ठेवली, 2 कार्यक्रम केले. आता तिसरा कार्यक्रम त्यानं आचक वचक खावल्या, जवळच लिंबाचं झाड होतं, लिंबाच्या झाडात चाडा म्हणतात कसा चपकास काढा म्हणतात, कशाचा लिंबाचा, आणि 4:30 खाली उतरला आणि म्हणला आता आपल्याला टिव्हिजन सुरू करायचं आहे. कोणाचं, डाव्या हातामध्ये ती पेंडी, उजव्या हातात शिळीचं तोंड पुढे आल्या बरोबर 10 शिळीचं तोंड पुढे आल्या बरोबर महाराज 4:30 ते 5:30 ट्युशन संपलं. 1 तास माझ्या ताईला गॅस्ट्रो सुरू झाला. कोणाला, आणि ताईनं जाहीर केलं की मी आता नाही तोंड लावणार. कशाला, कशाला, पेंडीला. 5:30 वाजता सोड्यावरून मननच गावाकडे पळायली महाराज, आली राजवाड्या शिळी आली पाठीमाग तरुण आलाय. राजाला म्हणतो, सरकार 20,000 रुपये तयार ठेवा. राजा म्हणला, बावळट. राजानं प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी परीक्षा घ्या. आणि प्रधानजीच्या हातात तेवढंच होतं ना जरो, दुसरं काय महाराज. प्रधानजी ती पेंडी घेऊन आल्याबरोबर शिळीनं पेंडी बघणं आणि नाशिक रोडला धूम ठोकणं. म्हणली, बाई 4:30 ते 5:30 माझ्या जीवाचं काय झालं माझी मला माहित आहे. मला गॅस्ट्रो सुरू झाला, मला मलेरिया झाला, हो मला व्हायचं नाही ते झालं महाराज. हो आता ज्ञानोबराची ओळी देतो तुम्हाला महाराज. जैसे चरणी शिळीचे का धावणे वायूचे, जाळणे आगीचे भलं ते होते. ज्ञानोबराय म्हणतात, शिळीसारखा चरणारा कोणी नाही, वायूसारखा धावणारा नाही आणि अग्नीसारखा जाळणारा नाही महाराज. ही मनरूपी शिळी, हो तिला म्हणायचं बस पारायणाला. चल कीर्तनाला, चल पंढरपूरला. महाराज तिच्या मग असं ठेवा लागतं हो. ती काय तुम्हाला वाटतंय का सहजासहजी मंडपात येते म्हणून? नाही 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 महाराज, हो हे फार विचित्र आहे महाराज. चांगल्या चांगल्याची वाट लावली हे ना कुणी या मनोरूपी शिळीनं? लय लोकांनी गराणे केले याच्याबद्दल, केलंय का नाही? आमच्या महाराजांनी वर्णन केले गात्यात, काय काय करी बंधूने गाथ्यात तक्रार केली. ज्ञानोबरा सुद्धा बोलतात, अरे मना तू पापिष्टा, पापीस तू पापी. हो म्हणून महाराज मनाला सांभाळून परमार्थ करायचं बरं का. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू मन हे
मेची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते बाबा तुकोबर आहे म्हणून आमचे महाराज मनाला चोप करून सांभाळून तुकोबराय म्हणतात गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते आणि हे भगवंता हा तुकोबराय म्हणता देवा आता तू सांभाळ बर का तुका म्हणे
करता पुल्या साया से आमा जगदी से संभाळावे गायनाचे उड्या पोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने सेवा पूर्ण झालेली बरं का दोनच मिनिट तीन मिनिट रामायणात जाऊ आणि सेवा आपली पूर्ण करू. भगवंतावर जर आपण सोपवलो त्याच्यावर जर भार घातला तर परमात्मा सांभाळ करीत असतो बरं का त्याच्यावर भार घालावा लागतो. महाराज रामायणामध्ये प्रभूने विभीषणाला लंका दिली. विभीषण केला लंका पती येशे थोरविला मारुती विभीषण केला आणि सगळं व्यवस्थित चाललंय महाराज. प्रभू अयोध्येला आले आणि आलाला रडतच एके दिवशी महाराज कोण विभीषण आणि प्रभू म्हणले रडायला काय झालं संपलंय ना कीर्तन आता नाही म्हणले रडायला काय झालं काय नाही म्हणलं राज्य गेलं गेलं कस काय गेलं आते म्हणलं आमचा पुतण्या ते बरेचसे पुतणे चुलत्याला जमू देणार ना आता आमच्या मराठवाड्यात तर तसंच सुरू झालंय महाराज चुलत्या पुतण्याचं सुरू झालंय आणि भगवंतानी अरे बापरे भगवंतानी ओळखिलं असं आहे का म्हणजे थांब सुमंत प्रधानाला सांगितलं आता पुतण्या कोण होता महाराज विभीषणाचं हे कुंभकर्णाचं पूर्व होतं याचं नाव मोळकासुर होतं आणि त्याच्या माईनं सगळं सांगितलं त्याला बाळा तुझ्या बापाला विनाकारण ह्यांनी मारलंय हा फुटला तुझा चुलता रामाला जाऊन भेटला आणि रामानं तुझ्या बापाला मारलं ते जे उठलं म्हणतात ब्रह्मदेवाकडे गेलं तपश्चर्या करायला आणि आलं तपश्चर्या करून चुलत्याला म्हणतात सांगितलं काका खाली होतोस का कसा का बघतो या काका म्हणला निघतो रे वा मी मागे हो काका इकडं आला प्रभूने सुमंताला सांगितलं रथ झुंपा म्हणले आणि शितीला म्हणाव आपल्याला लंकेत जायचे सुमंत प्रधान आतमध्ये आला आईसाहेबाला सांगितलं मालकाचा निरोप आहे तुम्हाला लंकेत जायचे ती म्हणली नको नको बाई हो मला चांगला अनुभव आला सहा महिन्यामध्ये हो चांगला अनुभव आला नाही 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 लंकेचं नाव घेणार नाही. शेवटी प्रभू आत आले आणि शितीला सांगितलं शिते तुलाच यावं लागते सुमंत प्रधान प्रभू सीता रथात बसले आणि लंकेला आले. तुम्ही म्हणता ना सीतेला प्रभूने का आणलं पुढे घालून त्यानं ब्रह्मदेवाकडून सगळे वर मागून घेतले होते फक्त एकच वर मागून घ्यायचं राहिलं होतं कोणी कोणी ह्या मुळकासुरानं स्त्रिया कोण मला मरण नको एवढंच राहिलं होतं महाराज. आणि प्रभूनं तिथे गेल्यावर लंकेत गेल्यावर सीतेला सांगितलं सीते आता धनुष्यबाण तुला घ्यायचंय हो असं आहे का म्हणली आईसाहेबानं महाराज धनुष्यबाण घेतलं पण बांगड्या मागं सारल्या बरं का हो हातात बांगड्या होत्या आईसाहेबाच्या. अहो महाभारतामध्ये पांडवांचा विजय बांगड्यामुळंच झाला आहे. द्रौपदीनं बांगड्या जर नसत्या वाजवल्या भीष्मांचं दर्शन जर नसतं घेतलं पांडवाला कधीच विजय प्राप्त झाला नसता. पण काय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज आमच्या महाराष्ट्रात आज बांगड्याच्या बाबतीत दुर्दैवच आहे ना आता म्हणजे मी मराठवाड्यातलं सांगलो बरं का हो. आणि शेवटी महाराज बिभीषणाने आरोळी दिली आणि मग मुळकासूर म्हणला हा ह्याला कुणीतरी भेटलाय वाटतं. मुळकासूर बाहेर आला तर महाराज एक स्त्री महाराज हातात धनुष्यबाण घेतलेले सीतेने महाराज शिरच्छेद केला मुळकासुराचा आणि परत बिभीषणाला प्रभूने राज्यावर बसवलं. हे बिभीषणाचं देवाने का काम केलं त्यानं सर्वस्वी भार त्याच्यावर घातला होता ना तसं तुकोबाराय म्हणतात देवा न येणारा योग वैष्णवांच्या संगतीचा योग आला देवा तुम्ही एक काम करा आता तू का म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गाये नाचे उड्या पुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ जी उरले पायी कपण तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा यथामती अवकाशा भंगाचा भावार्थ बोलार्थ झाला असा माझा मुळीच हक्क नाही पण पंढरी क्षेत्रामध्ये राहून गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत गुरुवर्य शेखर महाराज गुरुवर्य चैतन्य महाराज यांच्या
श्रवणाचा योग आला पाठामध्ये आणि मला जे काही प्राप्त झालं ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. मायबाप तुम्ही आणि मी सगळं जग एका फार मोठ्या संकटाला आपण 2 वर्षापूर्वी सामोरं गेलो आणि सगळ्या जगाच्या पाठीवर महाराज हाकार माजला आणि जगातील नामांकित लोक कुटुंबातली एक एक दोन दोन माणसं ज्या महामारीमुळे गेले महाराज गेले बरं का दादा. जे गेले ना त्यांचं काहीच पत्ता नाही बरं का दादा. न देखो काय झाले कान तरी नायक खूप गेले दादा माणसं. आपण भगवंताचे उपकार म्हणायचे देवा तू या महामारीतून आम्हाला जीवदान दिलंस. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुमा समर्पण. आता एकच काम करायचं दादा उरलेलं सगळं आयुष्य आपण आता भगवत चिंतनामध्ये घालायचं संत संगतीमध्ये घालायचं आणि आपलं कुणीच नाही हे लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला माहित आहे ना हो आपल्या क्वाडजवळ सुद्धा कुणी आलं नाही ना आलं महाराज. पर त्याचा तरी काय दोष आहे महाराज. परिस्थिती तशीच होती ना दादा आणि तसंच आहे महाराज. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास धरिली तुझी कास तुका म्हणे. सगळे चोर आहेत महाराज आपल्याला एके दिवशी हे सगळे निरोप देणार आहेत. फक्त आपल्यासाठी तो परमात्मा आहे आणि म्हणून त्याचं स्मरण करा. तुमच्या माझ्या जीवनामध्ये भगवत कृपेने शेवटच्या श्वासापर्यंतचं चिंतन घडो असं मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. या कीर्तन महोत्सवाला महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी हे आमचे गायनाचार्य वादनाचार्य दोन्ही बाजूला मृदंगाचार्य माझे परमस्नेही सुभाष महाराज त्याचप्रमाणे आमचे थेटे महाराज परिसरातून बरीचशी काही मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. आपण संकल्प करू आज उद्या हनुमान जयंती महाराज आणि त्या प्रीत्यर्थ की आपल्या जीवनामध्ये व्यर्थ जीवन जाणार नाही भगवत चिंतनामध्ये आपला काळ जाईल आणि प्रभूंनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी ही आपण प्रभूचरी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम. हरी ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कोडी देते कोरे वेटी वा कोडे वंतरे तरासमा पराज महाराज तुम्ही चित्त नाही विचारी ते काल मी आपला तरासमा पराज महाराज तुम्ही ज्ञानेश्वर राखा पाया पेकी करा